आपने आपने तर वाहून आता आलो आपण आपल्या पिकसाट ॲप्लिकेशनमध्ये कारण का मोड्स हे भरपूर आहेत भरमसाट आहेत तर त्यासाठी तर पहिल्यांदा इथं आपण एक बॅकग्राऊंड घेऊ आपलं स्क्वेअर थीम आहे थोडा नो प्रॉब्लेम तर स्क्वेअर थीम बघायला गेली तर इथं तुम्ही रिसाईज करून बघा जे आपल्या पिकसाटमध्ये बॅनर करतात ज्यांचा बॅनर फुटतो तर त्यांच्यासाठी एक रिसाईजचं ऑप्शन मी देतो सहा हजार टाकायचे तर इथं तुम्हाला लेटेस्ट सायज येईल चौतीस चौसष्ट ही। तर ही टाकून घ्यायची चौतीस चौसष्ट या थीममध्ये रिसाईज करायचं अजिबात बॅनर फुटणार नाही आणि जे फोटोशॉप युजर आहेत म्हणजेच फोटोशॉपवर करणार आहेत तर त्यांच्यासाठी सांगतो की पाच बाय पाच इंचेस शिक्षणमध्ये घ्या विडतानी हाईट आणि त्याचबरोबर जे काय रेझ्युशन आहे तर ते पाचशे ठेवा म्हणजे एक नंबर बॅनर होईल तर पिक्स ॲड करण्यापूर्वी आपण नाही या बॅकग्राऊंडचा जरा सॅच्युरेशन भाग वाढवायचा आहे आपल्याला सॅच्युरेशन हां या थीममध्ये केलं कारण की आपलं बॅकग्राऊंड जरा अट्रॅक्टिव्ह दिसेल या थीममध्ये त्यानंतर आता ॲड फोटो करूया आपण आता फोटो ॲड करत जाऊयात चला तर पहिली गोष्ट आहे आपली नॉईट सेक्शन तुम्हाला आवडलं का नाही नक्कीच कमेंट करा कारण आव... का आता भरपूर ह्याचा ट्रेंड चालू आहे आणि नक्कीच तुम्हाला बॅकग्राऊंड पुढं पुढं बघा नक्कीच अजून भरपूर काही गोष्टी आपण ॲड करणार आहे आता तुम्हाला बॅकग्राऊंड आवडेल बॅकग्राऊंड जर आवडलं तर नक्कीच ह्यावर तोटरी लिहू दे का नको नक्कीच कमेंट करा जर का पाट्यामागचा बॅकग्राऊंड रेफरन्स बघताय ना ही प्रॉपर मोर पिसाचा रेफरन्स घेतला ब्लर करून बाकी काही नाही चला सगळे बेसिक ते ॲडव्हान्स सांगतो मी तुम्हाला त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपला मोर पंख किंवा मोर पिस्त म्हणू शकता आहे भरपूर आहेत त्या तीमध्ये घेतला नक्कीच मी ब्लरच घेतला कारण का इथं जर करून आणून ब्लर करायचं म्हणलं तर नक्कीच ते प्रॉपर झालं नसतं तर त्यासाठी मी ब्लर घेतला आणि तुम्हालाही मटेरियलमध्ये तसाच घ्यायची छानरित्या वापरा एकदम छान वाटेल बॅकसाईडला त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तर यो मी एक प्रकारे बॅगनरमध्ये वापरणार नव्हतो तर खास वैशिष्ट्य म्हणजे ह्याचं की आपण एक मॅन्युपुल्युशन बनवले आपल्या इंस्टाग्रामला म्हणजेच एकदम नाद लाईव्ह बॅचमध्ये मी ते शिकवलेलं ला आहे तर नक्कीच तुम्हालाही आवडेल आय होप नक्कीच इंस्टाग्रामवर जाऊन बघा नक्कीच आवडलं तर त्याला लाईक करा आणि जर नवीन असाल तर इंस्टाग्रामला लवकरात लवकर फॉलो आणि इकडेही सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच भरपूर छान आहे जर बघितलं असाल तर आवडलं की नाही नक्कीच इथंही कमेंट करू शकता नो प्रॉब्लेम तर हे मोर बघू शकता तुम्ही एकदम नादरित्या त्या थीममधूनच घेतला आहे मी त्यानंतर सगळ्यात मेन गोष्टी त्या तर ती म्हणजे आपल्या श्रीकृष्णांची पीक एकदम नाद एकदम खत तर नाक नक्कीच बघू शकता एकदम कन्सेप्ट विषय आड जर आत्ता संपूर्ण बॅनरमधली जर ही पीक आवडली असेल तर नक्कीच राधे राधे कमेंट करायला विसरू नका शंभर टक्के तुम्हाला सर ओके कारण का एकदम युनिक आणि आता ही चालू आहे या एम एचचा तर आपण आता हे दयांडी उत्सव यावर बॅनर करायला त्यामुळे आपण मोठी म्हणजे एक प्रकारे मोठी पी एन जी मोठा पीक वापरला जेव्हा आपलं जन्मोत्सवावर लवकर येईल थोड्या वेळात तर त्याच्यात आपण लहान असं बाळ आपण दाखवणार आहे कारण का ते जन्मोत्सवाचा विषय आहे तर त्यामुळे चला पुढचा मुद्दा तर आता हे तुम्हाला आवडेल बघा पुढचा मुद्दा तर ते म्हणजे काय आपलं प्रॉपर खालून मॅचिंग आहे ओके तर आता सांगा मला तुम्हाला बॅकग्राऊंड प्लस कन्सेप्ट आवडली का नाही ओके पाठीमागं आपण न्वायजी सेक्शन ॲड केलं पण इथं पण मॅचिंगसाठी आपण नॉयजी सेक्शन घेतलंय तर नक्कीच आवडली का नाही यावर तुटेल लिहू दे का नको तर आपल्या मोबाईल युजरनेही कमेंट करा आणि जे फोटोशॉपचे आहेत फोटोशॉप वापरत आहेत तर त्यांनीही कमेंट करा कारण का मला दोघांचंही मत बघायचं आहे कशावर आणायचं नक्कीच काय दोन्हीवर आणायचं नक्कीच कमेंट करा शंभर टक्के ज्यांच्या कमेंट्स ज्या असतील त्यांचं पहिला घेतलं जाईल ओके तर चला त्यानंतर पुढचा मुद्दा आपला तर तो म्हणजे जसं की जरा आपण जे काय बॅकग्राऊंडचं जे काय म्हणजे टेक्स्टच्या पाठीमागचं जे काय बॅकग्राऊंड आहे तर ते जरा आपल्याला डार्क करायचं आहे बघा ओके तर ते मी प्रॉपर करून घेतो इझी तर इथनं आपण एक शिक्षण ॲड केले आहे ब्रशेस त्यानंतर ब्रशेस पी एन जी त्यानंतर याला गेलो ओव्हरली ओव्हरली केल्यानंतर जर ते डार्क होत नसलं तर त्याची एक प्रकारे डुप्लिकेट घ्यायची आणि ते त्यावरच सेट करायचं एकदम छान दिसते म्हणजे एक, एक प्रकारे डार्क आपण करत जाऊ शकतो त्याला त्यानंतर ही पी एन जी टेक्स्ट पी एन जी तर जे काय टेक्चर वापरले तर ते मटेरियलमध्ये दिलेलं आहे तुम्हाला फॉर एक्झाम्पल मी दाखवतो हे बघू शकता आहे आहे असं दिलेलं आहे नक्कीच तुम्ही तुमच्या नवीन किंवा युनिक कन्सेप्टसाठीही वापरू शकता ओके त्यानंतर आपण बासुरी दिल्या नक्कीच आपल्या दहँंडीवर प्रॉपर ठेवण्याला प्रॉपर ठेवायला कारण का ते एकदम छान दिसते आणि कन्सेप्ट एक छान वाटते त्यासाठी मी बासुरी दिलेली आहे प्रॉपर तुम्ही चेक करून घ्या तुम्हाला आवडेल त्यानंतर पुढचा मुद्दा का, का था था तर इथं जरा बॉक्स पी एन जे दिले आहेत बॉक्स पेनजे म्हणजे शेप पी एन जे तुम्ही म्हणू शकताय का कारण का याचं कारण एक वेगळा आहे तर ह्याला आपण पाठीमागं ब्लेंड करून वापरायचं आहे ब्लेंड म्हणजे ओव्हरली करायचं ब्लेंड मोड आणि ह्याच्यावर टेक्स्ट येणार आता आपलं तर आता आपलं लिमिट हे रीच झालेलं आहे म्हणजे एक प्रकारे लिमिट संपलेलं आहे तर इथं डन करूयात आपण ओके त्यानंतर ॲड फोटो आता आपण नवीन गोष्टी नवीन दहा गोष्टी अजून ॲड करू शकतो पण त्या आधीच्या गोष्टी आपण परत एडिट करू शकत नाही हे लक्षात घ्या तर हे कलर कॉम्बिनेशन बघा प्रॉपर कलर कॉम्बिनेशन बघा म्हणजे काय जसं की जे का व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय इथंपर्यंत आपण एक प्रकारे डार्क निळसर कलर घेतला आणि शुभेच्छाला आपण प्रॉपरलीरित्या तुम्ही श्रीकृष्णांच्यातलं इथलं तुम्ही जे काय बघू शकता डार्क कलर इथला आपल्या हारातला तर तो घेतला ओके म्हणजे कन्सेप्ट आपण आपल्यानुसार सुचवायचे आणि आपल्यानुसार कलर कॉम्बिनेशन वापरायचं त्यानंतर पुढचा मुद्दा आता वरचा भाग आहे बघू शकताय खाली आपण पाठीमागचा जो काही शेप आहे तर तो व्हाईट ठेवला आणि त्यावर टेक्स्टिंग डार्क केलं आता वर काय केलं आहे आपण शेप डार्क केला आहे आणि टेक्स्टिंग व्हाईट ठेवली व्हाईट किंवा आपण येलो म्हणू शकतो ओके तर तेही दाखवतो वेट बघू शकता एकदम नादरित्या नक्कीच ना आवडेल तुम्हाला शंभर टक्के एकदम युनिक कन्सेप्ट आहे आणि छानही आहे त्यानंतर ही कन्सेप्ट बघा प्रॉपर जर आपण अॅकस्ट्रॉफी वापरल्यात आणि त्याचा ब्लेंडमोडही चेंज तर माझे एक अजून एक कन्सेप्ट काय आहे की तुम्हाला जर वाटलं तर तसं तुम्ही इथं हँगिंग म्हणजे एक प्रकारे जे काय आपली दहँंडी असतात तर तीही दाखवू शकतोय किंवा मी इथेही दाखवल्या फॉर एक्झाम्पल ते ॲड करू तुम्ही आता बघा आताही आपण इथं ॲड केली असंही चालेल नो प्रॉब्लेम पण हँगिंग दाखवला म्हणजे लटकणारी दाखवला तर अजून छान दिसेल बघा ओके दहेंडे उत्सव आहेत तर त्यामुळे बाकी कन्सेप्ट आपली एकदम खतरनाकरीत्या कम्प्लीट झाले तर आता आपण ठराविक ह्याला ॲडजस्टमेंट्स करूया जसं की पहिल्यांदा पहिली गोष्ट म्हणजे ॲडजस्टमेंटमध जाऊन आपला सॅच्युरेशन मॅनेज एक पर्यंत मी सेच्युरेशन केले बघा बिफोर आफ्टरही दाखवतो मला हे बिफोर होतं त्यानंतर आफ्टर एकदम ग्लोईंग आणि एकदम खतरनाक स्टायलिश पण येतोय त्यानंतर दुसऱ्यांदा जातो मी आपल्या ब्राईटनेसमध्ये ब्राईटनेस जरा अगंच वाढवतो जरा अगंच वाढवतो जरा अवघच मला काय वालतं एकदम लो ब्राईटनेसवाला इमेज दिसालता त्यानंतर तोही वाढवला आणि त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे काय आहे आपला टोन मॅनेज करायचा टोन म्हणजे तुम्ही टेम्परेचरमधनं करू शकता तर हा कधीही करायला विचारू नका कारण का एक टोन जर तुम्ही ठेवला तर तो भरपूर छान दिसते जसं की मायनस टेन आपण केलं म्हणजेच विंटर टोन ठेवला आहे कारण का आपल्या श्रीकृष्णांचा जो काय इमेज आहे किंवा जी काय आपण आपली थीम आहे तर ती जरा निळसर आहे तर त्यामुळं ते सूट होते तर नक्कीच तुम्हाला आजची कन्सेप्टही आवडली असेल तर जर कन्सेप्ट आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा भरपूर प्रेम द्या कारण का भरपूर कमाई उरला आहे तर त्यासाठी भरपूर प्रमाणात शेअर करावे जेणेकरून भरपूर लोकांपर्यंत पोहोचेल आणि नक्कीच त्यांनाही आवडेल आपली कन्सेप्ट त्याचबरोबर नक्कीच जर नवीन असला आपल्या चॅनलवर तर, तर खरंच मनापासून सबस्क्राईब करा भावानो कारण का भरपूर कमी रेट आहे आपल्या सबस्क्राईबचा तर त्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा बाकी आपल्या टेलिग्रामला आणि इंस्टामला लवकरात लवकर फॉलो जॉईन करा कारण का इंस्टाग्रामला आपलं एकदम क्रिएटिव्ह सेक्शन्स गोष्टी टाकत असतो आहे आणि त्याचबरोबर टेलिग्रामला आपल्या मटेरियल आणि अपडेट्स येत असतात ओके तर चला तर भेटव लवकर तर पण एकदम चांगल्या लवकरच खतरनाक नाद व्हिडिओमध्ये तर बाय काय टेक केअर लोएल डिक प्रेम बाय